बघा यांच्या आधी चहा ठेवला आहे. चल मस्तपैकी चहा बरोबर मस्तपैकी गरमागरम काय ते घेऊन. हां ते मला सांगायचं नाही, पाहुणे आल्यावर कसे पटक्कन घेऊ पाया. या आपला कोणाच्या भानगडीत नाही, तुम्ही तिकडे मारा तिकडे. पुष्पा होय गो, कोणतं आगासला नको, कोणी मागासला नको, काय गो फक्त तर इंटरव्ह्यू बोलला ना एवढाच. हो एक पाडो तरी म्हणायचो होतो मग तू बेचो. विनू जाय मी कट करणार नाही म्हणून या बोलता कसे बोलत नव्हता. काय तिने कट करायचा होता, त्याला भियवलास मग कसं काय बाबा सांगणार. पण हे शॉपिंग करू गेले आम्ही दोघा जण, एकाच तरी कोणाक तरी सांगायचा आपल्या जीवाची आपल्या पैशा. एक रुपय नाही आमच्याकडे, माता जातात कसे उद्या होत, कट करायचा नाही बरोबर. माझ्यावर काही कट बाबा तू करू नको. विनू तर लय मारणार ते बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सगळे स्वागत करतो. ही बघा काकी नाना, हे बघा विनूचे पप्पा आणि काकी, माझी काकी विनूची आई. तर आज बऱ्याच दिवसांनी इली आहोत. तर आत्ता आम्ही चाललो आहोत आग्र्यात झेंडूची बाग बघू. कोय ना ही केस तांबडे बिंबडे करून इली आणि त्यासाठी केस बीस काळे करून इलेली आहे, काळेचे तांबडे करून इली आहे, त्यामुळे नातू तिका म्हणता तांबडे आजी. तांबड्या केसाची आजी म्हणता नातू तिका म्हणजे सारण. तर चला आता आम्ही चाललो आग्र्यात जाता आणि थैना मग पुणग्याकडे जाऊच्या, पुणग्याची खबर भात घेऊच्या. होय ना काकी, बरेच दिवस ता मान वाकडी करून वाकडी ना तोंड मुरडीत होता, त्यामुळे आता जाऊचा पुणग्याकडे. तर चला काकी आज बऱ्याच दिवसांनी अकडे या वाटे गेलेली आहे. तिका जमत नाही अकडे, थोंडे मॉप आमच्याकडे चढा उतार भरपूर आहे ना, त्यामुळे ते पुणग्याकडे जाऊचा म्हणून इल नाही तर काकडे जाऊचा म्हणूनच इल. पूनम माझी लाडकी लेका, हिची लाडकी लेकात म्हणून काल इल्या इल्या गेला आधी भेटा. इल्या इल्या आम्ही मुंबईसून इल्या बरोबर लगेच तर इला आमका भेटो ता आणि जावय नाना भेटो केली नानावर जीवलया. पण त्या दिवशी व्हिडिओ वागडा तोंड करून दाखवले नाही नाही त्यावर ना कमेंट भरपूर होते. नाही नाही पण तू तुमचं गैरसमज झालो, तसं नानाच्या बाबतीत तर करणार नाही तर आमच्या बाबतीत करी. आम्ही कॅमेरा घेऊन होतो म्हणून गेल्या ना सात नानाच्या बाबतीत नाही करणार तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नको. नानाची लाडकी ले का ती नाना सांगतच नाही, जास्त बोलणार नाही काकी बोलणारी बीएमसी कर्मचारी पण बघत असतील ते बोलतात तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतच नाही. हे दिसत नाही, हे इकडे मुंबईक असतात. तू सांगायचा मी इकडे मुंबईक असतो, माका राजा द्यावा म्हणून सांगायची महिन्याभराची मग मी दिसा. तुका सांगा किला ना माका राजा द्यावा महिन्याभराची मग आपलं मी जिल्हाभर जाते मग गावात गाय वाट बघता माझी. काय म्हणतो थांब जरा जाऊया थोड्या वेळानं बाहेर काढूया थांब. ती म्हणत यो चल्लो पया तिचं आता पोट भरलेला थोड्या वेळानं थोड्या वेळानं वाय जरा धीर धर. आम्ही खरवस काव केलेली कोणाकडे बघ बघ ती म्हणता पुढे काय चाललं पुढे काय चाललं. अरे आमका खबर लागली तेव्हा तुका कॉल इलो लगे ये उतर तू चल तू चल म्हणून झालं. एक काठी घेऊन यावं म्हातारे माणसांनी एक आपला दांडक्या बिंडक्या हातात ना घेऊन ठेवायचा. पप्पा बा आमचे त्यांना माहिती आहे बॅलन्स सावरत नाही मग धर पाय कळू लावा. तुमची मुंबईची चपला होय गावात चलत नाही एक तर ती हा म्हणून सांगतो एक सबस्क्रायबर इले आमचे आणि पडली होत पाय रे बात हळू लाव हळू ये धांदल करून चालतास म्हणून तुमचा तसा होता. पिवळ पिवळ एकदम धमक ऊन पडला त्यामुळे असेच धरले आमचे लोकल बघल्या
खाली बघ पाया खाली रान वाढला. अरे मस्तच आहेत रे. भारी धरलेत ना. भारी भारी क्वालिटी बघ. हे मुंबईत गोंडे बिनू सांगता असे नाही होत. नाही असे नाही मिळत. असे नसते. असे एकदम पसरलेले. ते पसरलेले फुललेले मिळत. एकदम पसरले. हे मस्तच गोंडे आहेत. एक नंबर क्वालिटी बघा. काय सगळे जास्त पिवळे आहेत बाबू. सगळे लाल लाल ट्रे होतो म्हणून सांगलाय. नाही सगळे पिवळेच झाले. मग पिवळे ते बघाई थोडेसे थोडे थोडे लाल. ते मी रुजत घातलेले होते ना म्हणजे बियाणा विकत आणून तेच फक्त लाल झाले. हे वेगळे आहेत. ते वेगळे आहेत गे. हा हे मुंबई कसं पसरलेले ना तसे हे गावठी. मुंबई कसं हे मस्त अगदी घोगरे. आणि ते वाढत नाही. झाड पडत नाही बघ. हे बघ घोगरे आहेत एकदम. नाही मऊ मऊ आहेत. आणि हे बघा कसे कडक लागतात. कडक लागतात म्हणजे ते प्लास्टिकचे असतात ना तसे तसे वाटतात. हे भारीच वाटतात. ही जास्त उंच आपल्याकडे बुट्टू वाढत नाही. ती बघ हळदी यारको तो ना. ती बुटकी जात वेगळी आहे. ती त्याच्यातली आहे. ती ही गावठी जात ही जरा वेगळी आहेत. आणि ह्यांका कटक मी लेट जरा गेले त्यामुळे ते वाढले. हा कट करू पाहिजे होते. मग ते झुपके झाले असते ना. हा म्हणजे पसारतात. अजून असले ते दादरला मिळतात पसारलेले. हे गावठी हे बघ हे असले मिळतात. हिची पाकळीच बघ ती रुंद राहती. शो नाही आहे गोंड्यांका. असले पण मिक्स असतात. हे आता बांधून देतात ना मुंबई ते. ते एका नव्याक तुमका दसऱ्याक तोरणा बांधून देतात. ती कशी असतात. ती काय एवढा सात वरान 100 रुपये 70 रुपये गोंडे 300-400 300-400 रुपये किलो होतील दसऱ्याक. माझ्याकडे मुंबईची गिराईक दसऱ्याक गाडीवर पाठवून देऊ. हो देऊची आहेत पाठवून. काल एका बाईन फोन केला ना. विचारी होती कारल्याची भाजी दिले निलेन ते पुनगेन निलेन त्या दिवशी दिलंय. त्या दोन तीनच होत. ही बोकडे वांगी. हा पुन्हा बोलला पुनग्याक ना तसा कारला वाया मुंबई बनवलेला. हा तसा वाया विचारा होता त्या काही सुनी तुम्ही बनवा ना. मग लक्षात आता काय कसा काय केलं. बनवा बनवा मी सांगते. बघ कोबी काय 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 मी काय सांगते. कारली काढ नाना आज कारल्याची रेसिपी बनवणार आहे. किती दोन असली तरी चालतील. थंडी आता थंडी पाडक लागली ना. हळूहळू गुटळी गड्डो होत राहतो. अरे मग कोबी काय करणार विकणार. आमका घरात खाऊक भाजी आहे कधी तेवढे लई नाही आणलंय ते. असेच असेच आणलंय गे. तुझा बापूस पहिलो ना. काय काय बाबा अलकुल अलकुल आता बनवतच नाही. तू तू नाही उतरस नाही. हो कोबी माहिती आहे फ्लॉवर लावलेले. माझ्या लग्नाच्या आधी पण वांगी बिंगी काय काय भाजी करी तुझा बापूस ना. ह्या वांढरांनी पुरा केल्या मुळ्याच्या भाजीचा. अक्षत पण आमका आणून दे. वांडर ठेवत नाही म्हणून काय करू भीती वाटत. मुळ्याची भाजी. मुळ्याची भाजी मस्त. आता काढली आहे ना आपण. पण हा घराकडे काढलंय भरपूर. हो बघतो आता होईल ना. सुक्या काढायचं. ऐकतो तीळ झाले ना हे. आणि जेव्हा तुम्ही झोडशाल बिडशाल ना तेव्हा थोडेसे पाठवून द्या विनूकडे. लय नको लाडवात घालू ना. तीळ कुट करू तकडे पासून इकडे तकडे. तीळच पेर. सात आठ कोपरे. तीळच. आणि हे दोन 10 कोपऱ्यांका. या 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 बदर काढलंय बाबून काढलंय. नाना बाबा भारी बनवता. नाना आमचं रेसिपी करण्यात एक नंबर. संध्याकाळी जिलाक दाखवू सांग रेसिपी करू. मी माका सांगा तू सगळा काय. शिरा शिरो एक नंबर करता. नाना मागवतो एक एक किलोचा. काय रे आता दोनच. हा चुका सांगलंय. चल घराडे बघूया. घराडे बघूया. हे बघा अशी वांडराने खाल्याने तरी म्हटले वांडर येऊन गेलो. तर चला मित्रांनो आता आम्ही आग्रात ना पुनग्याकडे चालला. ही हैराण झाली या काकी आमची. तिका जमत नाही. हैराण नाही रे सवय नाही ना. सवय नाही तिका. नेहमी जर येण्यास जमत असता ना नेहमीची वाट. तू हैराण नाही हो कोई. विला विला बघ तिका माहिती आहे. अकडे गेलो अकडे आहे तिका. ग्रास कटर मुळे अकडे इली नाही. त्यांका मालक बरोबर करता. पप्पा बिप्पा कोण येऊ दे त्यांका ऐकते की ही म्हणू. पप्पा सांगतात आमका ढोरांचा सांगायचा ना. चल आता पाठी येतली. पुन्हा पुन्हा पाठी येतली. तुम्ही नाही ओळखीचे. चल आरती. चल चल चलिये.
ये का तू बघा माझ्या पाठून येता, मी जसं जात आहे तसं ती येता पाठून आहे. ती बैली का ती ताबू कोण ताबू कोण थांबा त्या नानान काय विचारले होस ना हसून नाही आमका जमाचा जमा जमा हसून गेलं की थाई ना गेलं की झालं चल तू पुन घ्या गो बघल पुन घ्या नाही खाय गेला फोन कर रे का फोन आणलाय मी पुष्पाताई आपली घरी आहे ही बघा पुण्यताई नसला म्हणून काला पुष्पा दिसताना कमेंटवर कमेंट पुष्पा पूनमताईमुळे पुष्पाताई दिसत नाही पूनमताई गडपच असते कुठे आली काय पोत दिल्या ना बघा पै बघा येऊच्या चहा टाकला चल मस्तपैकी चहा बरोबर मस्तपैकी गरमागरम काय ते घेऊन हां ते मला सांगायचं नाही पाहुणे आल्यावर कसे पटक्कन घेऊ पाया काकी तगदी रड लागणार अरे पुष्पा ने बरे करंजी काय पुष्पा पुण्य असता तर थंड मिळाला असता ना सर्वत मिळणार होत्या पुष्पाच्या घेऊन तुम्ही पुण्यात प्रत्येक टायमात घेऊन जाता ते का घेऊन जायचं मुंबई पण गाडी गाडी अक्की तुमका तर बाजू बसायचा लागत राधापुरात निला माका हैरान केले नाही पण मी काय सांगतोय पुनम नाही पण पुष्पान पण उठा बस केल्या ना इक चाय देवा नंदन चहाची घे चाय तुका ही नाही जास्त चाय पिय मग पुष्पा गोव्याला येतेस की नाही येऊन जाते का गोव्या मी नेणार होते मी एका सांगलेले या आपला कोणाच्या भानगडीत नाही तुम्ही तिकडे मारा तिकडे पुष्पा होय गो कोणतं आगासला नको नी मागासला नको काय गो फक्त तो इंटरव्ह्यू बोलला ना एवढाच गो एक पाडो तरी म्हणायचो होतो मग तू बेचो काहीतरी बोलशी विनूचा विनू विनू जाय नाही मी कट करणार नाही म्हणून या बोलता कसे बोलत नव्हता काय होतं कट करायचा होता त्या भियवलास मग काय बाबा सांगणार चला चल गो बघ काकी आता गड गड चढली आता खाली उतरत नाही आता दोन तास बसला गाय वाट बघता आमची आत्ताच लाव चाय करून जी खाला पुष्पन दिल ना बाबा ते बघा नानाक मागच्या वेळी असा तोंड वाकडा करून दाखवलेले काय सांगा आणि माका सांग तू थांबा गे काकी हे निकल मी तुमच्याकडे तर इलाय नाही ना मी विसरले ते सांगा पण हे शॉपिंग करू गेले आम्ही दोघा जण एकाच तरी कोणाक तरी सांगायचा आपल्या जीवाची आपल्या पैशात एक रुपय नाही आमच्याकडे माता जातात कसे उद्या होत कट करायचा नाही बरोबर माझ्यावर काही कट बाबा तू करू नको मारणार आम्ही दोन दिवस जेव कधी आज उद्या येता रात्रीचा नाही जमाचा माका काय जमत नाही होय तर मित्रांनो पुण्याकडनं इलाव बसली आहेत ना नानी काकीवरती गडग्यावर आणि आपली गाय मागापासून बोंबाटत आहे बघा चल ये चल ये आरती आपली बोंबाटत सकाळपासून चिंटू घरात गेलो दुपारीच चल आता मगापासून बोंबाटताना हैराण झालोस चल चरायचा ताण आहे तेवढ्या वेळात अकड नाही याकडसून चल काय करीत नाही पूनमताई चल ही बघा पूनमताई चला बाय बाय हा चल नाही उद्या तुम्ही नाही नक्की नाही उद्या गेले तर येऊ नाही तर मग परवा उद्या नाही गेली तर रात्री तर चला मित्रांनो अशा प्रकारे आमची संध्याकाळची प्रभात फेरी झाली आग्रापासून पुणेच्या घरात आगत
तर चला आता घरात चलला ते, चला बाय 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 बाय, चला असे आम्ही पुन्हा पुन्हा भेटणार. काकी नाना मुंबईक असतात त्यामुळे जास्त दिसत नाही, अधून मधून मिळतं भेटतली, मध्येच अचानक भयानक भेट असतात ती. तर चला हो थांबूया, आता संध्याकाळी गजाले बघूया, संध्याकाळची गजाले असतील घराकडे.